नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई मध्ये गेले 2.5 वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे। हा प्रसार कमी होत असताना गेल्या 8 ते 10 दिवसात मुंबई मधील रुग्णसंख्या वाढली आहे। कोरोनाच्या नव्या XBB ओमिक्रॉन या सब व्हेरियंट मुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटलं आहे। कोरोना काळात अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहे आणि त्यांना हे दुःख माहीतच आहे। यासह कोरोनामुळे आर्थिक चणचणीचा अनेकांना सामना देखील करावा लागला, त्यामुळे सणासुदीच्या काळात कोविड नियमांचं पालन करा। संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे। ज्यांना इतर आजार आहेत किंवा ज्यांनी कोरोनाचा प्रसार असलेल्या देशांना भेटी दिल्या असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। सणासुदीच्या काळात कोविड नियमांचं पालन करणे महत्त्वाचं आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नसल्यास ते त्वरित करून घ्यावे। रोगप्रतिकार शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर यासाठी ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा। बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते, यासाठी घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या। शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल टिश्यू पेपर वापरा। संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे महत्त्वाचं आहे। कोरोना लक्षणे दिसू लागताच चाचणी करून घेणेही महत्त्वाचं आहे।